या बातमीचे प्रायोजक आहे बिस्मिल्ला हॉटेल। घरातून कामानिमित्त दुसऱ्या गावाला चालत निघालेल्या पादचाऱ्याला पाठीमागून वेगाने येणाऱ्या दुचाकीस्वारानं धडक दिली, त्यामुळे पादचारी खाली पडला आणि त्याचं तोंड फुटून रस्त्यावरच रक्त सांडू लागलं। कपाळही फुटून गंभीर जखम झाली असून शुक्रवारच्या सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास करमाळा तालुक्यातील मोरवड येथे ही घटना घडली। यातील जखमी अप्पा दत्तू कवाळे व 45 राहणार मोरवडा हा व्यक्ती घरातून उमरळ गावाला कामानिमित्त निघाला होता। अचानक पाठीमागून वेगाने आलेल्या दुचाकीस्वाराचा तोल सावरला नाही आणि तो थेट पायी चालत निघालेल्या अप्पा कवाळे यास धडकला, त्यामुळे पादचारी रस्त्यावरच पडला आणि त्याच्या तोंडातून रक्तस्त्राव होऊ लागला। कपाळासही जखम झाली असून या अपघातानंतर कवाळे यांच्या नातेवाईकांना पोलिसांनी याची माहिती दिली। त्यानंतर नातेवाईक दाखल झाले असून चेहऱ्याला खरचटल्यानं जखम झाली आहे, त्यामुळे लागलीच करमाळ येथील सरकारी रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं असून तेथे प्राथमिक उपचार करून डॉक्टरांच्या सल्ल्याने मध्यरात्री सोलापूरला शासकीय रुग्णालयात नातलग प्रकाश शेरे यांनी दाखल केलं। त्यांच्यावर उपचार सुरू असून तो बेशुद्धावस्थेत असल्याचं रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितलं, तर तेथील सिव्हिल पोलीस चौकी त्याची नोंद करण्यात आली। सोलापुरातील तब्बल 40 वर्षापासून ग्राहकांना लज्जतदार चविष्ट जेवण देणारे हॉटेल म्हणजे बिस्मिल्ला हॉटेल। आमच्याकडे चिकन व मटन मध्ये स्पेशल अतिशी, स्पेशल दरबारी, स्पेशल लटपटा, स्पेशल कुर्चन, तसेच इतर मटन व चिकनचे स्वादिष्ट व लज्जतदार खाद्यपदार्थ। फॅमिलीसाठी ही खास सोय, मटन व चिकन बिर्याणी किलोवर पार्सलची सुद्धा सोय। लज्जतदार खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या। बिस्मिल्ला हॉटेल, विजापूर बेस, सोलापूर।